आधीचे लोक पॉलिश केलेला तांदूळ खात नव्हते, ते लोक लालसर रंगाचा तांदूळ खात असत, त्यात खूप पोषक तत्वे असत, पण आता लोक गिरणीत पॉलिश केलेला तांदूळ खातात, त्यातील संपूर्ण पोषक तत्वे नष्ट झाली आहेत। खरे तर खाण्यासाठी हातसडीचा किंवा ब्राउन राईस वापरणे हे खूप फायदेशीर आहे, म्हणजेच पॉलिश नाही केलेला भाताचे वरचे टर्पल काढलेला पूर्ण तांदूळ खाण्यासाठी योग्य ठरते। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओला लाईक जरूर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। ब्राउन राईसमध्ये पांढऱ्या राईसपेक्षा जास्त फायबर्स, जास्त प्रोटीन आणि कमी कॅलरी असतात। तसेच ब्राउन राईसमध्ये लायसिन थायमिन जास्त असते, त्यामुळे मेटाबॉलिझम चांगले राहते, चयापचय चांगले राहिल्याने डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली राहते। फायबरमुळे अन्न हळूहळू पचण्यास मदत होते, ज्यामुळे भूक कमी लागते आणि कोलेस्टेरॉल रक्तात हळूहळू विरघळण्यास मदत होते। हे LDL कोलेस्ट्रॉल म्हणजे खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते। कॅन्सरसारख्या आजारापासून आपल्याला सुरक्षा मिळते। अँटीऑक्सिडंट्समुळे शरीरातील टॉक्झिन्स रिमूव्ह होतात। जास्त तापमानात भात खाण्याने शरीराला गारवा मिळतो। परंतु पांढरा तांदूळ हे परिष्कृत म्हणजेच रिफाईंड धान्य आहे। जेव्हा पांढरा तांदूळ तयार केला जातो तेव्हा त्यातील भुसा, कोंडा आणि सूक्ष्मजंतूंचा थर काढून टाकला जातो, ज्यामध्ये बहुतेक फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे असतात। तांदूळ पॉलिश केला जातो तेव्हा त्यातील पोषक असलेली अन्नद्रव्ये कोंड्यामध्ये निघून जातात, त्यात पिष्टमय पदार्थांचे प्रमाण जास्त राहते। पॉलिश केल्याने त्यातील सेलेनियम आणि व्हिटॅमिन ई निघून जाते। एक कप भात खाल्ला तर तुम्ही 10 कप चहा पिल्यासारखे आहे, म्हणजेच 10 कप चहात जेवढी शुगर असते तितकी शुगर 1 कप भातात असते। सतत भात खात असाल तर तुम्हाला मधुमेह होण्याचा धोका असतो। पांढऱ्या तांदळात उच्च ग्लायसेमिक इंडेक्स असतो। खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुटी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते, म्हणजेच हळूहळू येते की पटकन येते, त्यावर त्या पदार्थाचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो। भात खाल्ला की लगेच ग्लुकोजमध्ये कन्वर्ट होतो, याचा अर्थ असा आहे की रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढू शकते। जास्त भात खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढून मधुमेह टाइप 2 होण्याचा धोका असतो। अशा वेळी मधुमेहाच्या रुग्णांनी भाताचे सेवन अजिबात करू नये। भातात कार्बोहायड्रेट्स, कॅलरीज किंवा स्टार्च जास्त प्रमाणात असतात। भात पचायला हलका असतो कारण त्यात फायबर नसतात, म्हणून जर आपण भात जास्त खाल्ला तर शरीरात कार्बोहायड्रेट्स, कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड वाढते। तसेच आपण रात्रीच्या जेवणात भात खाल्ला तर लठ्ठपणा वाढतो, कारण रात्रीच्या जेवणात भातातून मिळालेले कार्बोहायड्रेट्स आपण कोणतेही काम करण्यासाठी वापरत नाही, कारण रात्री आपण जेवणानंतर झोपतो, त्यामुळे कर्बोदके शरीर चरबीच्या स्वरूपात साठवून ठेवल्याने आपले वजन वाढते। काही जण भात बनवताना, फ्राय करताना जास्त तेल किंवा तूप टाकतात, त्यामुळे तांदळातील कॅलरीजचे प्रमाण वाढून लठ्ठपणा येतो। नुसता भात खाल्ल्याने आपल्या शरीराला कॅल्शियम कसलेच भेटत नाही, त्यामुळे हाडे कमजोर होऊ शकतात। व्हाईट राईसमधील थायमिन जीवनसत्वाच्या अभावामुळे मेंदू आणि मज्जासंस्थेची क्षमता कमी होते। पांढरा भात हा खूप हलका घटक आहे, त्यात फायबरचे प्रमाण खूप कमी आहे। फायबर नियमित आतड्यांसंबंधी हालचालींना चालना देण्यासाठी आणि बद्धकोष्ठता रोखण्यासाठी महत्त्वाचे असते। कमी फायबरमुळे आपले पचन लगेच होते आणि आपल्या पचनशक्तीला सुद्धा हीच सवय लागते। त्यावेळी जर तुम्ही जड अन्न खाल्ले तर ते पचायला आपल्याला खूप त्रास होतो, त्यामुळे आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम कमजोर होते। ऑफिसमध्ये किंवा घरी जेवणाच्या वेळी पोटभर भात खाल्ल्यास जेवणानंतर काही वेळातच झोप येऊ लागते। असे घडते कारण तांदूळ शरीरातील साखरेचे प्रमाण जलद गतीने वाढवण्याचे काम करतो, म्हणून भात खाल्ल्याने सुस्त होऊन आळस वाढतो। दैनंदिन जीवनासाठी शरीराला लागणाऱ्या कोणत्याही पोषक तत्वांचे प्रमाण पांढऱ्या भातात नसते। पांढऱ्या तांदळासारखे शुद्ध धान्य जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे हृदयविकार आणि कर्करोग यासारख्या जुनाट आजारांचा धोका वाढतो। भात खाल्ल्याने पोट लवकर भरते आणि पोट फुगण्याची समस्याही उद्भवते। भात खाल्ल्यानंतर लगेच झोपणे योग्य नाही, मात्र भात लगेच पचतो, त्यामुळे तुम्हाला पुन्हा लगेच भूक लागते आणि तुम्ही दिवसभर काही ना काही खात राहता तुमचे वजन वाढू शकते। शिजवलेला भात जास्त खाल्ल्यासही मूतखड्याची समस्या निर्माण होऊ शकते। याशिवाय रात्री भात खाल्ल्याने सायनस आणि अस्थमा म्हणजेच दम्याची समस्याही वाढू शकते। जर तुम्हाला किरकोळ खोकला किंवा सर्दी असेल तर भात खायचा टाळावे, कारण यामुळे घसा खवखवणे तसेच श्वासोच्छ्वासाची समस्या असल्यास श्वास घेण्यास त्रास वाढू शकतो।
पांढरा तांदूळ आर्सेनिक सारख्या जड धातूंनी देखील दूषित होऊ शकतो, जे दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात सेवन केल्यास हानिकारक ठरू शकते। म्हणून भात योग्य प्रमाणात खाल्ला तर नुकसान होत नाही। भात एका वाटीपेक्षा जास्त खाऊ नये। भात तेल आणि तूप न टाकता बनवल्यास कॅलरीजचे प्रमाण कमी होते। भात आवडत्या भाज्यांसोबत बनवावा। भाज्यांमध्ये जास्त फायबर्स असल्याने पोट भरलेले राहते, त्यामुळे वजन सहज कमी होते। तुम्ही डाळ भात खाऊ शकता, त्यातून भरपूर प्रमाणात प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळतात। भात शक्यतो सकाळच्या किंवा दुपारच्या जेवणात योग्य प्रमाणात खावा। रात्रीच्या जेवणात भात अजिबात खाऊ नये। तुम्ही शारीरिक श्रम केले नाही, दिवसभर बसून एका जागी किंवा लॅपटॉपवर काम करत असाल तर जास्त प्रमाणात भात खाऊ नका, कारण त्यामुळेही तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते। आता आपण भात कसा शिजवावा ते बघूयात। भात शिजवण्यापूर्वी अर्धा तास तांदूळ भिजवून ठेवावे, त्यामुळे पोषक तत्वात वाढ होते आणि शिजवण्याचा वेळही वाचतो। कुकरमध्ये भात शिजवण्याऐवजी बाहेर पातेल्यात भात शिजवावा। त्यासाठी एक मोठे पातेले घ्या, त्यात आवश्यकतेनुसार पाणी घ्या आणि उकळवा। भिजलेल्या तांदळातील पाणी काढून पातेल्यात उकळत असलेल्या पाण्यात तांदूळ मिक्स करा। त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि भात मंद आचेवर शिजू द्या। हवं तर झाकण अर्धवट ठेवा। पाणी आणि भात शिजल्याचा तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल। भात शिजल्याचे कळताच आतील अतिरिक्त पाणी चाळणीत गाळून घ्या। हे अतिरिक्त पाणीच तुमचे वजन वाढवण्यास कारणीभूत ठरते। याला पेज म्हणतात। तुम्हाला वजन वाढवायचे असेल तर ही पेज फायदेशीर ठरते। हे तांदळाचे पाणी तुम्ही त्वचेसाठी किंवा केसांसाठी वापरू शकता किंवा कपड्यांसाठी स्टार्च म्हणून वापरा।